दिल्लीतल्या काँग्रेसला लागले भिकेचे डोहाळे. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. सांगली विधानसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता असताना सांगली काँग्रेसला भिकेचे डोहाळे लागल्याचं दिसून येत आहे. सांगलीत यावेळी काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे, पण उमेदवारीवरून अंतर्गत कलह सुरू झालाय. पृथ्वीराज पाटील आणि मदन पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यात बखेडा सुरू झालाय. अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसला नेहमीच शाप राहिलाय. काँग्रेसचा पराभव नेहमी काँग्रेसमधल्या गटबाजीनंच केलाय. काँग्रेसला संधी असताना उमेदवारीवरून सुरू झालेला कलह गाडगिळांच्या पथ्यावर पडणार आहे. गेली 10 वर्ष काँग्रेसचा झेंडा घेऊन सतत काम करणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे. त्यांच्यासाठी वातावरणही चांगलं आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी काँग्रेसचा झेंडा घेऊन ताकदीनं काम केलंय. लोकांची कामं केली आहेत, लोकांना मदत केली आहे, अनेक वेळा संघर्षही केलाय. गतेवेळी त्यांचा विजय थोडक्यात हुकला. पराभवानंतरही खचून न जाता ते पक्षाचं काम करत राहिले, लोकांमध्ये राहून त्यांची कामं करत राहिले. आता काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचं पाहून इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. पृथ्वीराज पाटलांच्या पायात पायखोडा घालण्याचं राजकारण सुरू आहे. काँग्रेस पक्षाला अंतर्गत गटबाजीचा हा मूळव्याधीसारखा जुनाट आजार आहे. हाच आजार काँग्रेसचा घात करणार आहे. काँग्रेसमधल्याच काही नेत्यांनी पडद्या आडून पृथ्वीराज पाटलांना शोह देत त्यांच्या पतंगाची दोर कापण्याचं राजकारण चालवलं. पण हे राजकारण पृथ्वीराज पाटलांना नव्हे तर काँग्रेसलाच घातक ठरणारं ठरू शकतं. खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांनी या संघर्षाला मोठमाती देत नेमकी भूमिका घ्यायला हवी. सोयीची आणि सगळ्या सोयऱ्याची भूमिका घेतली तर ती पक्षाचं नुकसान करणारी ठरेल. या जोडगोळीकडून कार्यकर्त्यांना भरीव कामाची आणि निखळ राजकीय भूमिकेची अपेक्षा आहे. हे दोघे जर चालबाजी करायला गेले तर भविष्यात पक्षाचं नुकसान होईल.